गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज बुधवार दिनांक 12 जून रोजी पंढरपूर येथील संत तुकाराम भवन येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पैठणीचे वाटप यावेळी करण्यात आलं. नुकताच 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर वसंत हंकारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिद्दे, ज्येष्ठ नेते अरुणभाऊ कोळी, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शहराध्यक्ष संतोष कवडे, शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, बालाजी वाघ, विभागाध्यक्ष नागेश इंगोले, महिला शहराध्यक्ष रंजनाताई इंगोले, माजी नगरसेवक शिवाजी मस्के, मोहम्मद वस्ताद, बालाजी गोवे, भारती चौगुले, नारायण गोवे, चंदू पवार यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाही, पंढरपूरमध्ये याच्यापूर्वी मी आलेलो आहे आणि पंढरपूरमध्ये आजचा जो कार्यक्रम झाला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, बापूंनी आणि आमचे गणित जे असतील त्यांनी हा जो कार्यक्रम हा जो घेतलेला आहे तो कार्यक्रम होता बाप समजावून घेताना. आणि जर स्वतःचं आयुष्य समजावून घ्यायचं असेल, माणसामधला माणूस जागा करायचा असेल, तर कुटुंब कळालं पाहिजे, कुटुंबामधला बाप कळाला पाहिजे, कुटुंबामधली आई कळाली पाहिजे, हां, त्यांचा त्याग कळाला पाहिजे, त्यांची कृतज्ञता कळाली पाहिजे आणि आपल्याला सगळ्या आपल्या या राष्ट्राचे महापुरुष कळाले पाहिजेत. आणि त्यासाठी आम्ही आलो होतो आणि लेकरांच्या कार्यामध्ये आम्ही आमचे सगळे महामानव, समाजसुधारक, राष्ट्रपुरुष सगळे पेरत आहोत. आणि आई आणि बाप काय असतो, आई पेरत आहोत, कोणतंही त्यांचं वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून आम्हाला घ्यायचं नाही. प्रेमाच्या विरोधात आम्ही अजिबात नाही, पण प्रेमाच्या नावाखाली ज्या अनिष्ट घटना घडत आहेत त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे लेखिनी या वयामध्ये शिकायचं आहे, मजबूत व्हायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि आमच्या लेकरांनी व्यसनमुक्त राहून मस्त मजबूत व्हायचं आहे, मनाने शरीराने खंबीर व्हायचं आहे, हेच सांगण्यासाठी आपल्या पंढरपूर शहरामध्ये आलो होतो. पंढरी विश्वामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे इथं आनंद मिळाला. हां, तेच सांगतोय ना, आजच्या तरुण पिढीला तुम्ही डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील होत आहे, चंद्रावर तिरंगा पडकला आहे, जग मुठीत घेतलं आहे, घरातला आईबाप कळेना झाला आहे. हां, आईबाप आज पोलीस स्टेशनला उभा असतोय, ढळढळ रडतो आहे आणि सगळे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत. या राष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत आणि प्रत्येक आईबाप आपल्या लेकराजवळ पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत तुम्ही काही नाही शिकला. हां, मायबाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, तुकोबारायांनी सांगितलं या मातीमध्ये, हेच आम्हाला कळत नाही. ओके, त्यामुळे सगळ्या तरुणांना मी सांगतोय, बाळानो किती मोठं व्हा, आई बाप आपलं राष्ट्र, आपला शिवधर्म आणि आपलं आयुष्य सब मंगल आहे, सब आनंद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं पंढरपूर शहरातील 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूर शहरामध्ये गौरी गणपती सजावटीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये
जवळजवळ 1000 महिला सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वच महिलांना आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राजसाहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पैठणी साड्यांचं वाटप करण्यात आलं. त्याचबरोबर मुलांवर संस्कार घडले पाहिजेत. 10वी उत्तीर्ण आणि 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर मुलं आणि मुली या ठिकाणी बाहेर गावाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणार आहेत, उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत. त्या संदर्भात आज महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे व्याख्याते प्राध्यापक हंकारे सर यांचं मार्गदर्शन या ठिकाणी न समजलेले आईबाप या विषयावर आज या ठिकाणी या व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय चांगल्या प्रकारे आज हा कार्यक्रम हा या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता. आज या ठिकाणी उभारायला देखील जागा नव्हती एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती. पंढरपूर शहरातील जेवढ्या आमच्या माता भगिनींनी गौरी गणपती सजावट स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या सर्वांनाच या ठिकाणी आम्ही पैठणीची साडीचं वाटप केलं आहे. त्याचबरोबर सर्वच पंढरपूर शहरातील जेवढे शाळा आणि कॉलेजेस आहेत त्या सर्व शाळा आणि कॉलेजमधले विद्यार्थी देखील या ठिकाणी आले होते. त्या सर्वच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान केलेला आहे.